पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। नगर शहरामध्ये नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला, मात्र हा सोहळा आता वादात सापडलाय। शिवसेनेनं या लोकार्पण सोहळ्यावर टीका करत आमदार संग्राम जगताप यांनी हा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप केलाय। त्यापाठोपाठ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या कार्यक्रमात चित्रपटातील गाणे लावून नाच केल्यामुळं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यामुळं आमदारांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागावी अशी मागणी केली होती। राष्ट्रवादीसह शिवसेनेवर टीका करत दोघे एकाच माळेचे मणी असल्याचं म्हटलंय। भाजपाच्या वतीनं मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे वसंत लोढा आणि अभय आगरकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका करत आमदारांनी नगरकरांची दिशाभूल केली आहे असा आरोप केलाय। तर या कार्यक्रमात डीजेवर हिडीस गाणे लावून सुमारे 3 तास रस्ता बंद ठेवला आणि महापालिका प्रशासनानं या पुतळ्याचं नूतनीकरण करण्यासाठी निधी दिला आणि आमदारांनी राष्ट्रवादीचा कार्यक्रम घेतला। आमदारांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वसंत लोढा यांनी केली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर साष्टांग दंडवत घालून माफी मागावी अशी मागणी अभय आगरकर यांनी केली आहे। 7 तारखेला देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भातला जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचं संपूर्ण चित्रण नगर शहरातच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशभर पोहोचलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अशा पद्धतीनं हिडीस असं नृत्य होऊन अशा पद्धतीचे गाणे गाऊन जो काही धिंगाणा जो काही नाच झाला त्या संदर्भात त्या कार्यक्रमात पूर्णपणे त्या गाण्यावर नृत्य करणारे या नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप आणि त्यांचे जे कोणी त्या ठिकाणी आयोजक होते यांच्यावर पोलीस प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोबीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। कारण की हा या कार्यक्रमातनं शिवजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जे काही झालंय तो फार मोठा अपमान हा शिवाजी महाराजांचा जाय असा नसून तर शिवाजी महाराजांना आपण लाखो दैवत म्हणून मानतो। संपूर्ण देशात शिवाजी महाराजांबद्दल जर थोडा जरी कोणी अनुद्गार काढले तर त्याचे पडसाद संपूर्ण देशात उठले जातात आणि नगर शहरामध्ये अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या दैवताचा अपमान यांनी केलेला आहे आणि त्या पद्धतीचा गुन्हा प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं एसपीनं लावला पाहिजे। अरे आपण शिवाजी तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी 1.5-2 हजार तरुण मुलं होती आणि ह्या तरुण मुलांसमोर काय आदर्श ठेवलाय? अरे ह्या तरुणांसमोर शिवाजी महाराजांचं चरित्र द्यायला पाहिजे होतं। त्या ठिकाणी हिंदीतले अश्लील गाणे लावून तो कार्यक्रम आपण साजरा करतात। 6 तारखेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत खऱ्या अर्थानं हिंदुस्थान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तविकतेचा हा जो कार्यक्रम नेमका अनावरण पुतळ्याचं अनावरण छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण होतं का शिशुभूत हा खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीला त्याच्यातला फरक जायला पाहिजे। लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी सुशोभित
जर महाराजांच्या त्या घोड्याच्या याला कलर दिलं किंवा तिथं डागबुजी करणं हे करणं तर ते अनावरण होऊ शकत नाही तर सुशोभीकरण. सुशोभीकरण करत असताना ही संपूर्ण जो खर्च त्या ठिकाणी केलेला आहे तो संपूर्ण महापालिकेने खर्च महापालिकेने खर्च केला असताना तत्पूर्वी जे काही सांगण्यात आलं त्या ठिकाणी अखंड हिंदू समाजाला बोलून या ठिकाणी कार्यक्रम करण्याचं ठरलेलं होतं. या ठिकाणी वास्तविक आता महापालिकेचा जो प्रमुख असतो किंवा जो महापौर हे प्रथम नागरिक आहे या शहरात आणि म्हणून खऱ्या अर्थात त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे की आपण नेमकं जो कार्यक्रम आपण करणार तो त्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे त्यांना विचारलं गेलं पाहिजे त्यांना सांगण्यात आलं पाहिजे त्यांना विश्वासात घेऊन हा कार्यक्रम पुढे व्हायला पाहिजे तसा परंतु तो तशा प्रकारे छत्रपतींचा कार्यक्रम ज्यावेळेस आपण करतो ज्यावेळेस त्या ठिकाणी उद्घाटन वगैरे महापालिकेचं होतं की एखाद्या पक्षाचं होतं राष्ट्रवादीचं होतं आणि राष्ट्रवादीचं जर ते जर असेल तर मग तुम्ही अखंड हिंदू समाज अशा प्रकारचं पहिल्यांदा आव्हान केलं म्हणजे खऱ्या अर्थात तुम्ही लोकांचा विश्वासघात एक प्रकारे हिंदू समाजाचा विश्वासघात. जर पक्षाचा कार्यक्रम होता तर लोकप्रतिनिधींनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी गंभीर भूमिका घ्यायला पाहिजे होती की हा राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे आणि हा राष्ट्रवादी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी अखंड हिंदू समाजाचं वर्णन किंवा त्या संदर्भामध्ये त्याच्या बैठका घेणं लोकांना विश्वासात घेणं लोकांना आव्हान करणं अशा प्रकारची कृती ही लोकप्रतिनिधीकडून अभिप्रेत भेटतो म्हणून अखंड हिंदू समाजाचा त्यांनी एक प्रकारे विश्वास या घटनेची निंदा करावी तेवढी कमी असून लता मंगेशकर यांच्या निधनानं दुखवटा असताना हा कार्यक्रम होतो आणि नाचगाणे होतात हे निंदनीय आहे. तर या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी प्राध्यापक भानुदास बेरड यांनी केली आहे. एकंदरीतच अहमदनगरमध्ये आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून चांगलंच वादंग वाढलंय आणि आमदार संग्राम जगताप हे तोफेच्या तोंडी आलेत. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.